पेट्रोल डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या दरात सुद्धा वाढ झाली. सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 2.58 रुपये वाढ केली आहे, तर पाईप गॅस सुद्धा 55 पैशांनी महागला आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू झालेले आहेत. या दरवाढीमुळे मुंबईतल्या लाखो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना फटका बसण्याची शक्यता आहे. महानगर गॅस लिमिटेड कडून सीएनजी गॅस दरवाढीची घोषणा करण्यात आली. वाहतूक आणि इतर खर्चात वाढ झाल्यामुळे सीएनजीचे दर वाढवण्यात आल्याचं सांगितलं आहे. तर या दरवाढीनंतर आता कसा फटका बसणार आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. गेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढतात आहे आणि त्यातच आता सीएनजी जो आहे तो देखील महाग झालेला आहे. वाहनांसाठी वापरण्यात येणारा सीएनजी आणि त्याचसोबत घरगुती वापरण्यासाठी जो पीएनजी असतो त्याची देखील किंमत वाढलेली आहे. याचविषयी आपण इथे जे वाहन चालक आहेत जे सीएनजी भरायला आलेले आहेत त्यांच्याच आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. त्यांना एकूणच या सगळ्याविषयी काय म्हणायचं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. 2.5 रुपये एक बैग बढ गया इसके बारे में क्या बोलना है, सबको मालूम है. इतना बढ़ेगा तो कैसा चलेगा, एक तो धंधा पानी नहीं है. हाँ, रोज का कैसा कैसा करके खर्चे बर्चे ही निकल पाते हैं और सीएनजी बढ़ते जा रहा है डेली. क्या कर सकते हैं अभी, सरकार क्या करना चाहते कुछ समझ में नहीं आ रहा है. कोरोनाच्या 90 का कोविडमुळे ते लोकांचे जीना हराम झालेला आहे, बेरोजगार झाले लोकांना. आणि याच्यामध्ये आमचं लोक काही चालू नसल्यामुळे ते आमचं पण धंदा स्टॉप आहे आणि या सीएनजी दबावाला आम्हाला परवडत नाही. वाढणार तर आम्हाला सर्व सामान वाढणार आणि स्पेअर पार्टचे रेट पण वाढतात. आम्हाला काय भेटत नाही, पण काय करायचं, हाच काम दुसरे काम आपण करू शकत नाही. एक तर धंदे नाहीत आम्हाला आणि त्याच्यामुळं असं झालेलं आहे की आमची उपासमाराची वेळ आलेली आहे. कारण काय, या लॉकडाऊनमुळे आम्ही घरीच राहिलेलो आहेत आणि घरी असताना देखील काय आमची उपासमार एवढी झाली, त्यामुळं आम्हाला असं वाटतं की जे काही सीएनजीचे गॅस आहेत, पेट्रोल डिझेल या सर्वांचे गॅस हे कमी दर करावा. व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जैतपाल, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. आई भवानीचा गजर म्हणजे नवी मुंबईमध्ये सुद्धा संततधार सुरू आहे. मुंबईत रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. अद्याप कुठेही पाणी साचलेलं नाही आहे, त्यामुळे नवी मुंबईकरांचे व्यवहार सुरळीत सुरू आहे. संततधार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय. रायगड जिल्ह्यात सर्वच भागात अधूनमधून सरी कोसळत आहेत. रात्रभर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता. मध्यरात्री 2 वाजल्यापासून हा जोर थोडा कमी झाला. सर्व प्रमुख नद्यांची पातळीसुद्धा धोका पातळीच्या खाली आहे. मात्र आज हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे, त्यामुळे सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. लातूर शहर आणि परिसर तसंच जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस पडतोय. लातूर शहरात गेल्या तासभरापासून संततधार सुरू आहे. या पावसामुळे शेती पिकांना फायदा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.